आमचा आतापर्यंतचा सगळ्यात डेंजर प्रवास आपण असा बोलू शकतो, कारण ते बर्फ, ती थंडी, सगळा सामान आमच्याजवळ, काहीच नाही माहिती, नवीन जागा, हे थोडेसे फ्रोझन वगैरे असतात तर त्याला थोडंसं म्हणून पाणी लागलेलं आहे. आय होप तुम्ही इम्प्रेस झाले असतील की मी किती छानपैकी माझं किचन क्लीन ठेवते. हॅलो एव्हरीवन, दिस इज मी रुचम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. सो आजचा व्लॉग सुरू करण्याच्या पहिले, सगळ्यात पहिले थँक्यू सो मच एव्हरीवन ज्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, कारण की माझं चॅनल ऑलमोस्ट एका वर्षासाठी फुल डेड होतं, म्हणजे एकही व्हिडिओ नव्हता पूर्ण वर्षभर. बट जेव्हा मी व्हिडिओ टाकायला स्टार्ट केले, अमेझिंग रिस्पॉन्स आहे, खूप छान रिस्पॉन्स भेटला मला. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं, फ्रँकली स्पीकिंग. आफ्टर वन इयर वेन आय अपलोडेड माय व्हिडिओ, आय वॉज लाईक की ठीक आहे, थोडासा व्ह्यूज भेटले तरी खूप आहेत, पण सगळे व्हिडिओज छान मला त्याचे, म्हणजे मला खूप छान वाटलं सगळे व्ह्यूज अँड कमेंट्स बघून तुमच्या लोकांचे. अँड जो वेडिंग सिरीज होती रोशनी अँड स्वप्नीलची, त्याला एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि असेच प्रेम देत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला अजून छान मजेदार व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती. सो येस, आत्ताचा अपडेट जर तुम्हाला देऊ तर वी आर बॅक टू यू एस. थोड्याच रिसेप्शनच्या थोड्याच दिवसानंतर आम्ही यू एसला परत आलो आहोत, आणि आम्ही नॅशविलला आहोत सध्या. आम्ही पहिले होतो सियाटलला, आता आम्ही नॅशविलला आहोत. सो बेसिकली हे चिन्मयच्या प्रोजेक्टवर डिपेंड करतं, जसं त्यांना प्रोजेक्ट भेटतो त्या हिशोबाने आमची ट्रान्सफर होत राहते, आणि त्या हिशोबाने मला पण माझ्या वर्कप्लेसमधनं ट्रान्सफर घ्यायला लागते. सो सध्या तर आम्ही आलो आहोत नॅशविलला, आणि जो आमचा प्रवास होता तो म्हणजे माय गॉड, आमचा आतापर्यंतचा सगळ्यात डेंजर प्रवास आपण असा बोलू शकतो, कारण की आमच्या 3 फ्लाईट्स होत्या, आणि तीही फ्लाईट्स चेंज करताना काही ना काहीतरी यु नो प्रॉब्लेम झाला. आमची पहिली फ्लाईट तर प्रॉपर डिले होती, सेकंड फ्लाईट ठीक होती, बट जे थर्ड फ्लाईट जी आमची होती ती फ्रॉम पॅरिस टू फ्रॉम न्यूयॉर्क टू नॅशविल, ती तर लिटरली कॅन्सल झाली, अँड त्याच्यामुळे आम्हाला न्यूयॉर्कला स्टे करावं लागलं. आणि सो इट वॉज लाईक रिअली स्ट्रेसफुल थिंग, की आमच्यासाठी खूप प्रॉब्लेम झाला आमचा प्रवास. बट चांगली गोष्ट ही झाली की जेव्हा आम्ही इथे पोचलो तर आम्हाला खूप चांगली लोकं भेटली. आम्हाला ॲक्च्युली चिन्मयचे कलिग्स आहेत, ते इथे राहतात आणि ते गेले वर्षभर नॅशविलमध्ये राहत आहेत, महेश आणि देवयानी. आणि पुढचे तुम्ही मे बी त्यांना पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला ते दिसतील, बट खरंच ते खूप छान आहेत. म्हणजे त्यांच्या, आम्ही जेव्हा इथे पोचलो तर इथे प्रॉपर बर्फ, म्हणजे आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा इतकी थंडी, बर्फ पडला होता, प्लस आम्ही 3 दिवसाचा आमचा प्रवास, त्याहून आमची फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळे आम्ही 1 दिवस न्यूयॉर्कला सुद्धा होतो सगळा सामान घेऊन. सो त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त एक्झॉस्ट झालो होतो, खूप टायर्ड होतो. पण जेव्हा आम्ही इथे पोचलो, ते बर्फ, ती थंडी, सगळा सामान आमच्याजवळ, काहीच नाही माहिती, नवीन जागा, आणि त्याच्यामध्ये त्या लोकांनी आम्हाला खूप हेल्प केली. अँड एक विशेष कौतुक म्हणजे आम्ही जसं पोचलो तिथे, तर पोचल्यानंतर आता जे लोक ट्रॅव्हल करतात किंवा इंडियाच्या बाहेर असतात ते मला रिलेट करू शकतील, की इथे पोचल्यानंतर एवढ्या थंडीचं सामान तुमचा पॅक आहे, तुम्हाला भूक लागली आहे, बाहेर गेले तर तुम्हाला चिप्स भेटतील, ब्रेड भेटेल, बर्गर भेटेल, पण आपण जो एक आपला जो आज जो एक मराठी माणूस किंवा जो इंडियन दिल आहे ना यार, वो इससे नाही भरता आहे, इंडियन पेट इससे नाही भरता आहे, मन नाही भरता, दिल नाही भरता. तो आम्ही आल्यानंतर विचार केला, ठीक आहे, आता मी गरम गरम मॅगी बनवूया किंवा मग बाहेर जाऊन काहीतरी पिझ्झा वगैरे घेऊया, कारण की भूक प्रचंड लागलेली. पण त्या टायमाला आम्ही, महेशनी आम्हाला म्हणजे घरी इन्व्हाइट केलं, अँड देवयानीने आमच्यासाठी इतकं छान लंच बनवलं होतं, आणि गरम गरम आम्ही ताटावर बसलो. 3 दिवसानंतर, 3 दिवस फ्लाईट अँड ट्रॅव्हलिंगमध्ये काही बाहेरचंच खाऊन नुसतं मला कंटाळा आला होता, अँड कंटाळपेक्षा ना एकच थोडंसं विचित्र वाटायला लागतं ते ब्रेड आणि ते फ्लाईटचं जेवण खाऊन खाऊन. आणि आल्यानंतर आम्ही प्रॉपर अशा मस्त गरम गरम तव्यावरच्या पोळ्या ताटात आणि मस्त छोले भात वगैरे आम्ही छान खाल्लं, आणि मग आम्ही जो घरी जाऊन आराम वगैरे केला. तर खरंच म्हणजे वी आर व्हेरी थँकफुल टू देम की त्यांनी आम्हाला एवढं छान पैकी आम्हाला ट्रीट केला, अँड वी आर रिअली रिअली हॅपी फॉर दॅट, अँड वी रिअली फील ब्लेस्ड की आम्हाला एवढी छान आल्याला लोकं भेटली. अँड येस, अँड त्याच लोकांनी आम्हाला, कारण की ते नॅशविलमध्ये 1 वर्ष झाले राहत आहेत, सो त्यांनीच आम्हाला सांगितलं की कुठे काय वस्तू भेटतात चांगल्या, इंडियन स्टोर कुठे चांगले आहेत. सो येस, फायनली आम्ही नॅशविलला यू एसला आलो आहोत. अजूनही
वेडिंगचा जो हँगओव्हर आहे तो काही गेला नाही आहे. अजूनही आम्ही खूप जास्त इंडियाला मिस करतोय, इंडियाच्या गोष्टी, इंडियाचं सेलिब्रेशन मिस करतोय. रोशनी अँड स्वप्नीलची वेडिंगमध्ये इतके मेमोरेबल मुमेंट्स होते की त्या मुमेंट्सला अजूनही डोक्यात ते येतात. कधी फोटोज दिसतात, कधी कुठला रील आमचा आम्ही शूट केलेला दिसतो, तर अजूनही ते सगळं प्ले होत राहतं. अँड वी आर रिअली हॅपी की रोशनीला एवढी छान फॅमिली भेटली आहे. स्वप्नील, स्वप्नीलची फॅमिली सगळे अमेझिंग आहेत, खूप वेलकमिंग आहेत आणि मस्त वाटलं त्यांना भेटून. अँड येस, जसं जसं आम्ही इंडियाला येत राहू तर अजून अशा मेमरीज आपण क्रिएट करू, बस तेवढंच मला वाटतं. आणि मला असं पण वाटतं की मला लवकरात लवकर जेवण बनवायला पण स्टार्ट केलं पाहिजे, कारण की चिन्मय गेले आहेत ऑफिसला आणि ते आता लवकर घरी येते थोड्या वेळानंतर. जसं मी सांगितलं की ही इज बॅक टू रुटीन, आता ते त्यांचं ऑफिस सुरू झालेलं आहे. माझं थोडंसं निवांत आहे सध्या, थोडंसं ट्रान्सफरचं प्रोसिजर चालू आहे, सो आय एम फ्री राईट नाव. सो लंचला काय असणार आहे? सो लंचमध्ये असणार आहेत कोळंबी. येस, इकडे अशी मस्त पॅक होऊन भेटते, मी तुम्हाला दाखवते जरा व्यवस्थित. ॲक्च्युली इकडे आपल्या इकडे मस्त अशा मच्छीवाल्या छान वाटे वगैरे घेऊन, ताजे ताजे घेऊन नाही बसत, सो इथे जाऊन ते फ्रोझन असतात ते भेटतात. मी तुम्हाला थोडंसं दाखवते. सो हे आहेत मस्तपैकी छान श्रेम, हे थोडेसे फ्रोझन वगैरे असतात तर त्यांना थोडंसं म्हणून पाणी लागलेलं आहे. आता मी यांना छान बनवणार आहे. हा माझा इकडे इंडक्शन्स यूज होतात, सो त्याच्यामुळे हे तुम्हाला इकडे असं इंडक्शन दिसतंय. सो इंडक्शनच्या कुकिंगचं भांडं वापरावं लागतं. आय होप तुम्ही इम्प्रेस झाले असतील की मी किती छानपैकी माझं किचन क्लीन ठेवते. ओके, सो नाव लेट्स स्टार्ट प्रिपेअरिंग द लंच. सो येस, बनवते मी प्रॉन्स. सो अशा चॉपर्सचा खूप फायदा होतो यार, पटकन कांदे वगैरे टाकले ह्याच्यात खूप फटाफट चॉप झाले, स्पेशली जेव्हा घाई झाली असेल तर. येस, जोपर्यंत कांदा शिजतोय तोपर्यंत मी इथे कोळंबी जी आहे ती हे अशी साफ करून घेतलेली आहे. इथे मस्तपैकी छान पॅक्ड भेटतात, क्लीन असतात, तर जास्त काही करायला लागत नाही. मस्त हे काही छान फक्त सालं काढली की झालं. सो आम्ही वॉलमार्टमधनं घेतो प्रॉन्स जे आहेत, त्या वॉलमार्टमध्ये मस्त भेटतात छानपैकी. मीडियम साईज आहे, एक्स्ट्रा स्मॉल, लार्ज, सो आम्ही मीडियम साईजचे प्रॉन्स घेतो. पण आम्हाला मच्छी खाण्याची खूप इच्छा आहे, म्हणजे आम्हाला फिशचे जे सगळे व्हरायटीज आहेत, सुरमई आहेत, बोंबील वगैरे, पापलेट वगैरे, ते मस्त खारायची आमची खूप इच्छा आहे. पण आम्हाला माहिती नाही की ते कुठे भेटतं इथे. सो जर कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा की US किंवा स्पेसिफिकली नॅशविलमध्ये कुठे छान मच्छी भेटू शकते. आम्हाला नक्की एक्सप्लोअर करायला आवडेल. अँड येस, कारण की चिकन अँड मटन इझिली भेटतं, बट फिश भेटणं थोडंसं कठीण आहे. फ्रेश तर नाहीच भेटत, फ्रोझनच भेटते. बट प्लीज लेट अस नो जर कोणाला माहिती आहे तर कमेंट सेक्शनमध्ये की चांगली फिश कुठे भेटेल. सो कोळंबीला छान पाणी सुटलंय आणि आता मस्तपैकी आम्ही भाताबरोबर खाणार आहे. पोळ्या पण केल्या आहेत, पण कसं आहे माहिती आहे, भाताबरोबर जी मच्छीची मजा येते ना ती पोळीबरोबर नाही येत, भाकरीबरोबर येते. बट कसं आहे, मला भात अतिशय आवडतो आणि खरं तर विचार केलेला आजचा व्लॉग मस्त जिमला वगैरे जाईल आणि असं सुरू करेल वगैरे, पण नाही झालं. ॲक्च्युली लग्नाला येण्याच्या टायमाला आम्ही फुल रोज जिम आणि फुल डाएट फूड वगैरे, पण लग्नात एवढं खरं खाणं पिणं छान झालेलं आहे आणि विचार केला नाही इंडियात तर खाऊन घेऊया, कारण की US काय परत खायला भेटत नाही गोष्टी, चाट आहे किंवा यु नो स्ट्रीट फूड आहे. बट काय झालं, इथे आल्यावर पण मी बॅक टू नॉर्मल रुटीन अजून आलेलो नाही आहे, भात वगैरे चालूच आहे खाणं. पण येस, एक दिन हम जाएंगे और हम जरूर जाएंगे, जिम जाएंगे पक्का. जिमला मी जाणार आहे हे तर खरं आहे, कधी जाणार आहे, कुठल्या वर्षी जाणार आहे तो प्रश्न. आणि यस, इथे सतत क्लीन करत राहावं लागतं, कारण की कोणी येणार नाही तुमचं क्लीन करण्यासाठी. अँड या, आम्ही थोड्याच वेळा जेवायला बसू, जसं होईल तसं. अँड विल सी यू.
वेगळी कोथिंबीर टाकणार याच्यामध्ये. कोथिंबीर टाकताना मला असं वाटतं की ह्याचा टेस्ट ना ऑटोमॅटिकली खूप छान होऊन जाणार आहे. आणि आय डोंट नो, मला असं वाटतं की आपण याला कोथिंबीर टाकू, ज्याला इकडे बाय द वे सिलँट्रो म्हणतात. इकडे कोथिंबीर नाही म्हणत, कोरिअंडर पण नाही म्हणत, इथे म्हणतात सिलँट्रो. सो मी याच्यात सिलँट्रो टाकतेय. आणि मला पहिल्यापासून असं वाटायचं की जसं आपण याच्यात कोथिंबीर ऑल्सो नोन एज सिलँट्रो टाकतो, तर याचा टेस्ट म्हणजे कुठल्याही जेवणाचा पदार्थाचा टेस्ट खूप छान होतो. मे बी आय थिंक लहानपणापासून मी कुकरी शोज खूप बघितले आणि त्याच्यात ते असं खूप छानपैकी सांगायचे की अब ये बिल्कुल खाने के लिए तयार है और अब हम इसमें डालेंगे ये दीजिए, यहाँ पे हमने इसको अच्छे से गार्निश कर दिया है और अब ये बिल्कुल आप खाइए और अपने परिवार को खिलाइए और हमें जरूर बताइए कि आपको कैसा लगा. असं ते टीव्हीमध्ये बघून बघून आय गेस, म्हणून मला ते असं खूप कोथिंबीर वगैरे टाकायला खूप छान वाटतं. सो मी ऑलवेज आपलं वरण असो, डाळ असो, जेवण असो, म्हणजे जेवण अजून जेवणातच टाकणार, वरण डाळ कुठल्या प्रकारची भाजी तर व्यवस्थित अशी मस्त कोथिंबीर भरपूर टाकते. सो आजचा क्लायमेट पण खूप सुंदर आहे, मस्त छान ऊन आलेलं आहे. अँड हा आमच्या घराचा खालचा व्ह्यू आहे, खिडकीतनं हा व्ह्यू दिसतो. अँड जे मी तुम्हाला सांगत होते की वॉलमार्टमधनं आम्ही कोळंबी आणली आहे, तर हे बघू शकता तुम्ही, इथे वॉलमार्ट आहे अगदी घराच्या समोरच आहे. सो जसं आपलं इंडियात डीमार्ट असतं तसं इथे वॉलमार्ट असतं. इकडे आपण सगळ्या गोष्टी आमच्या ग्रोसरीजपासनं सगळ्या सगळ्या आम्ही इकडनं घेतो. येस, चिन्मय पण आलेले आहेत. अँड येस, कसा गेला आजचा दिवस? छान गेला आजचा दिवस. कसं वाटतंय बॅक टू रुटीन, बॅक टू US? छान वाटतंय, म्हणजे बरं वाटतं. त्यांना म्हणजे ते मे वेकेशन मधलं पोरं परत येतात ना शाळेला, तसं वाटतंय. सुट्टी संपली आणि बॅक टू ऑफिस. थोडस ते लग्नाचं मी पण तेच बोलत होती की लग्नाच्या ज्या मेमरीज आहेत, किती गोष्टी आपण घेऊन आलोय इंडियातनं, त्या सगळ्या एकदम साठवून ठेवल्यात. इव्हन आज मोबाईल बघत होतो मी, असंच बघता बघता सगळे फोटोज दिसले मला. सेम मी बोलली, मी बोलली फोटोज अँड रील्स बघताना अजूनही यु नो एकदम असं लक्षात येतं की अरे आपण इकडे गेलेलो, आपण हे केलं. आणि भरपूर अजून जेव्हा जेव्हा आपण इंडियात जाऊ तेव्हा तेव्हा अशा भरपूर मेमरीज आम्ही कलेक्ट करणार आहोत. सो आता पटकन मस्त घमघमाट सुटलेला आहे कोळंबीचा. ऍक्च्युली इकडे असे जास्त मसालेदार लोक जेवण बनवत नाही, सो असे कॉरिडॉर मध्ये वगैरे असा वास लगेच हे होतो. एक तर फॅन वगैरे नाहीये इथे, सो त्याच्यामुळे जास्त. आज थोडस सनी डे पण होतो, म्हणजे थोडं गरम पण होतं आज. येस, सो आपण आता लगेच जेवायला बसूया, तुम्ही फ्रेशन अप हुआ. चलो लवकर. येस, सो येस, आता आम्ही मस्त जेवायला बसतो आणि त्याच्यानंतर छान आराम करणार आहोत. आणि संध्याकाळी आम्हाला खूप सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत बिकॉज वी आर स्टील सेटलिंग डाऊन. आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. अँड जस्ट आपण लवकरच 1K सबस्क्रायबर्स कम्प्लीट करणार आहोत, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढे असे छान छान मस्त USचे ब्लॉग्स बघायला तुम्हाला आवडत असतील तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.